ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. एखादं फळ झाडावरून खाली पडतं तेव्हा ते फळ खाली पडताना जे पृथ्वी आपलं गुरुत्वीय बल त्या फळावर प्रयुक्त करते त्यामुळेच ते फळ खाली पडतं. आपण एखादा मुलगा चेंडू खेळत असताना बघतो, तो मुलगा काय करतो तर खालून चेंडू वरती फेकतो. वर जात असताना त्या चेंडूची गती कमी कमी होत जाते आणि जेव्हा तो एका ठिकाणी जातो तेव्हा त्याची गती पूर्ण शून्य होऊन जाते. ज्या ठिकाणी त्या वस्तूची किंवा त्या चेंडूची गती शून्य होते तिथून तो चेंडू खाली येतो, म्हणजेच त्या ठिकाणापासून पृथ्वीचे गुरुत्वीय बल सुरू होऊन जाते. पृथ्वी आपले गुरुत्वीय बल त्यावर टाकत असते आणि म्हणूनच तो चेंडू खाली येत असताना त्याची गती सतत वाढत असते. तर जे गुरुत्वीय बल पृथ्वी एखाद्या वस्तूवर पाडते तेवढेच त्या वस्तूचे वजन असते. आपलेही वजन असते, तसेच प्रत्येक वस्तूला वजन असते. हे वजन कशामुळे असते तर पृथ्वी जे गुरुत्वीय बल जेवढे गुरुत्वीय बल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या वस्तूवर टाकतो तेवढे त्या वस्तूचे वजन असते. आता आपण दोन पिशव्या घेऊया, एक पिशवी रिकामी आहे आणि एक पिशवी भरलेली आहे. रिकामी पिशवी आपण जर उचलली तर ती आपल्याला जड वाटत नाही किंवा उचलायला सोपी असते आणि जी भरलेली पिशवी आहे ती आपण उचलू तर ती पिशवी उचलायला आपल्याला खूप बल प्रयुक्त करावे लागते. त्यामुळेच जास्त बल जास्त जड वस्तू किंवा जास्त वजन असेल तर जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो आणि वजन जर कमी असेल तर कमी फोर्स अप्लाय करावा लागतो. द ग्रेटर द वेट वी हॅव टू अप्लाय ग्रेटर फोर्स अँड इफ द वेट इज लेस वी हॅव टू अप्लाय लेस फोर्स. तसेच पृथ्वी आणि सूर्य यामध्ये सुद्धा गुरुत्वीय बल असतो. या गुरुत्वीय बलामुळेच आपल्या पृथ्वीवरील गुरुत्वीय बलामुळेच आपले वजन हे दिसत असते किंवा आपले वजन हे ठरत असते. आता एखाद्या माणसाचे पृथ्वीवर वजन 100 किलो आहे आणि तोच माणूस चंद्रावर गेला तर त्याचे वजन 40 किलो बनते. असे का होते तर पृथ्वीवर गुरुत्वीय बल आहे, पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि चंद्रावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी किंवा अत्यल्प आहे, म्हणूनच चंद्रावर आपले वजन कमी भरत असते. नाव लेट अस डिस्कस अबाउट मॅग्नेटिक फोर्स. टेक अ बार मॅग्नेट अँड अ आयरन नेल. टेक दिस आयरन नेल टुवर्ड्स द मॅग्नेट, इट स्टिक टू द मॅग्नेट. नाव होल्ड द बार मॅग्नेट इन द एअर अँड टेक द नेल टुवर्ड्स इट. द मॅग्नेट अप्लाईज द फोर्स टुवर्ड्स द नेल, दॅट फोर्स इज अ मॅग्नेटिक फोर्स. आपण जेव्हा मॅग्नेट आणि एक खिळा घेतो तर त्या खिळ्याला मॅग्नेटकडे नेले असता तो खिळा मॅग्नेटला चिकटतो आणि समजा त्या मॅग्नेटला आपण हवेमध्ये सरळ उभे धरले असता खिळा त्यापासून जरा लांब ठेवला तर तो मॅग्नेटमध्ये जे चुंबकीय बल आहे किंवा मॅग्नेटिक फोर्स आहे ते मॅग्नेट आपल्यामधले चुंबकीय बल त्या आयरन नेलवर टाकतो, त्यामुळेच तो खिळा परत त्या मॅग्नेटला जाऊन चिकटतो.